रोटरी क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पनवेल फेस्टिवलला 21 डिसेंबर पासून सुरुवात झाली होती. रोटरी पनवेल फेस्टिवल 2018 यंदाचे 23वे वर्ष असून 30 डिसेंबर 2018 रोजी हा मनोरंजनाचा धमाका मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल फेस्टिवलला विरोधी पक्षनेते शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम जनार्दन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. त्यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि रोटरी फाउंडेशनचे चेअरमन बबलू चव्हाण व को प्रोजेक्ट चेअरमन गणेश साठे यांचे तोंड भरून कौतुक केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि रोटरी फाउंडेशन यांच्याकडून मला वाटतं सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून जवळजवळ 22 वर्ष झाली पनवेल महोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात एक पनवेलमध्ये आज ज्याचं नावलौकिक आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम गेले 8 दिवस सुरू आहे 9 दिवस सुरू आहे. तर खरोखर मी त्याचे चेअरमन बबलूजी चव्हाण असतील आणि को चेअरमन आमचे वैद्यसाहेब असतील मी मनापासून धन्यवाद देईन की म्हणजे पनवेलकरांना एक अनोखी भेट ही लोकं देत असतात आणि खरोखर स्वतः घरचे खूप सुखी आहेत परंतु नागरिकांसाठी आपण काय देऊ शकतो तर ह्यामार्फत चांगल्या सुविधा आणि एका जागी सगळं काही मिळेल. मला वाटतं जवळजवळ 200 ते 250 स्टॉल ह्या ठिकाणी आहेत जे आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही आणि आज महत्त्वाचं म्हणजे एंट्रीला आपण बघाल की पनवेल दर्शन म्हणून एक त्यांनी खूप चांगलं चित्ररथ तिथे चित्ररथ म्हणण्याची की पेंटिंग्स तिथे ठेवलेले आहेत पनवेलची पूर्णतः माहिती त्याच्यात दिलेली आहे. तर खरोखर मी मनापासून धन्यवाद देईन की आपण पनवेलला कुठेतरी जागरूक करण्यासाठी आपण हे प्रयत्न करताय आणि गोरगरिबांसाठी देखील आपण खूप काही करताय आणि ते आज बघताय की पाय ठेवायला जागा नाही आहे आणि मला वाटतं ही जागा तुम्हाला सगळ्यांना कमी पडते पण ह्यापेक्षा मोठी जागा पनवेलमध्ये नाही आहे म्हणून सगळ्यात मोठी जागा आपण इथे दरवर्षी घेत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन आपण करताय कारण एक स्टँडर्ड लेवलचं सगळं त्यांनी मेंटेन इथे केलेलं दिसत आहे आणि बबलू चव्हाणांना तर सांगायलाच नको की कुठल्या पद्धतीने काय केलं पाहिजे ते त्याच्यात एकदम मास्टर आहेत आणि खरोखर त्या पद्धतीनेच या कार्यक्रमामध्ये सगळं काही ते उतरवत आहेत. गेले 8 दिवस त्यांची मी मेहनत बघतोय की स्वतः सगळीकडे प्रत्येक पाहुण्याला प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकाला ते रिसीव्ह करतायत आतमध्ये आणतायत मग त्यांचं खाद्यपदार्थ असेल किंवा अन्य गोष्टी काही त्यांना खरेदी करायची असतील या सगळ्या बाबतींचं मनोमिलन अगदी एकदम उत्कृष्ट दर्जाचं त्यांनी इथे केलेलं आहे. तर मी माझ्याकडून या रोटरी परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देईन आणि धन्यवाद देखील देईन कारण पनवेलसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम हे कुठे मिळत नाहीत ते आपण घडून आणताय त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या मी रोटरी परिवाराला आणि पनवेलमधील तमाम नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. यावेळी त्यांनी सांगितले की सातत्याने समाजकार्य करण्यात व पनवेल महोत्सवाचे आकर्षित आयोजन या ठिकाणी यांच्या वतीने करण्यात आले हे पनवेलकरांसाठी अत्यंत कौतुकाची बाब आहे. त्याचप्रमाणे पनवेलकरांसाठी ही अनोखी भेट त्यांनी दिली त्याबद्दल प्रीतम म्हात्रे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पनवेल फेस्टिवलला पनवेलच्या नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला तसेच पनवेल फेस्टिवलला मिळणारा नफा हा पनवेलच्या सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार असल्याचे आयोजक बबलू चव्हाण यांनी यावेळी सांगितले. रोटरी पनवेल फेस्टिवलचं हे 23वं वर्ष गेली 23 वर्ष आम्ही हे फेस्टिवल सातत्याने करत आहोत. पनवेलकरांचे मनापासून धन्यवाद की आमच्या फेस्टिवलला ते खूप प्रतिसाद देत आहेत आणि मी पनवेलकरांना अपील करेन की येणारे अनेक वर्ष पनवेल फेस्टिवलवर असंच प्रेम करत राहावं जेणेकरून आम्हाला आमच्या समाजकार्यामध्ये मदत होईल. ह्यातनं येणारा जो पैसा आहे जो ह्यातनं आम्ही जो फंड उभा करतो तो आम्ही समाज कल्याणासाठीच वापरतो त्यामुळे लोकांना अपील आहे की त्यांनी आवर्जून यावं पनवेल फेस्टिवलची मजा घ्यावी आणि आम्हाला मदत करावी. ह्यात आम्ही जे प्रोजेक्ट करतो हे रोटरी क्लबच्या नावाने जरी असले तरी त्यातनं येणारा पैसा हा सगळ्या पनवेलकरांचा आहे त्यामुळे हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत समाजकारण जे आम्ही करतो ते पनवेलकरांच्या मदतीनेच करतो. पनवेलकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. तसंच पनवेलकर व रोटरी क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात पनवेल फेस्टिवल 2018 संपन्न झाला. Thank you.
पनवेल पनवेल वाढता.